असलामिक्म रहमतुल्ला प्रिय मुलांनो आपण वाचलेली आणि गालेली ही कविता पाचवी विषय मराठी आपल्या पुस्तकेतील कविता नंबर सात झाडाचं आम्ही ही कविता वाचली होती ही होती तर मुलांनो आज आपण या कविताचा अर्थ समजून घेऊया आणि हो त्यास आपल्याला आपली वही आणि पेन ही दोन्ही वस्तू घेऊन बसायचं आहे कारण आज आम्ही तुम्हाला प्रश्न उत्तरी सांगणार आहोत आणि ते प्रश्न उत्तर आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहिण्यास लिहायचे आहेत तर चला सुरू करूया झाराचं मूल कविता नक्कीच आपली पाठ झाली असेल प्रश्न उत्तर आणि कविताचा स्पष्टीकरण आज आपण ऐकणार आहोत आणि लिहिणारी आहोत पाहूया जाळाचं मूल या कविताचा स्पष्टीकरण आणि प्रश्न उत्तर तर डोले उघरून म्हणाला फूल झाडाचं मी आहे मूल सकाळ होताच झाडावर एक फूल फुललेले फूल डो डोळे उघरून म्हणाले मी झाडाचं बाळ आहे अंगावर माझ्या कपडे रंगीत वाऱ्याचं मी ऐकतो संगीत तर फूल म्हणत वेग आहे माझ्या पाकळ्यांवर वेगवेगळे रंग आहेत म्हणजे जणू ते माझ्या अंगावर रंगीत कपडे आहेत वाड्याचे गोड संगीत गाणे मी ऐकले फुलपाकड मला भेटायला येतात भोवती भुंगे गाणी गातात तर मला तर फुलपाकडे भेटायला येतात आणि माझ्या माझ्याच भोवती भुंगे छान छान गाणीही गातात उन्हात मी मांडतो खेळ मजेत जातो साळावेल मी सकाळच्या उन्हात खेळते खेळताना माझा सगळा वेळ आनंदात जातो झाडाच्या मी खांद्यावर बसतो आनंदानं मी गालात हसतो तर मी फुल म्हणत आहे मी झाडाच्या म्हणजेच माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसते आणि आनंदाने गालात हसते मुलांना इथं फुलाने झाडाच्या खांद्यावर म्हणजेच त्याच्या वडिलांच्या वरील का आला शब्द हा मुलांनो पहिल्याच लाईनीतल्या फुलांनी सांगलेलं आहे की मी कुणाचा मूल आहे झाडाचं मूल आहे म्हणजे झाड फुलाचं कोण झाले वडील झाले तर मी झाडाच्या कुटे पण बसतो खांद्यावर बसतो आणि आनंदाने आनंदाने म्हणजे एकदम खुशीने गाळात हसतो तुम्ही देखील तुमच्या बाबांच्या खांद्यावर बसताना आणि बाबांनी खांद्यावर घेतल्यावर तुम्हाला खूप आनंद होतं तसाच फुलाला झाडाच्या खांद्यावर बसून खूप आनंद होतं तो व्यक्त करत आहे स्पष्टीकरण आता तुम्ही वाचून घ्या वाचून झाला असेल तर आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा आणि लिहा या कवितेत तुमच्याशी कोण बोलत आहे सांगा बघू कोण लवकर उत्तर देते हा उत्तर आहे या कवितेत आमच्याशी एक फूल बोलत आहे दुसरा प्रश्न फुलाजवळ कोण कोण येतात तर उत्तर आहे फुलाजवळ फुलपाखर व भुंगे येतात प्रश्न तीन फुलाचा सारा वेल कसा जातो कस जातो रे मुलांनो कविता आपण वाचली ना मजेत जातो सारावेल हम्म तर फुलाचा सारा वेल, फुला वेल कसं जातो एकदम मजेत जातो पुढचा प्रश्न पाहूया या कवितेतील फूल काय काय करते तर या कवितेतील फूल वाऱ्याचे संगीत ऐकते उन्हात खेळ मांडते ते झाडाच्या खांद्यावर बसते व गालात हसते मुलांनो लवकर लवकर लिहून घ्या आणि पुढचा प्रश्न करे चला ानशे हँड मध्ये लिहि लिहायचं आहे आपल्याला चला वाचूया पुढचा प्रश्न अरे बापरे प्रश्न वाचला का तुम्ही हो तुमचा आवडता जोळ्या जुलवा तर गट अ आणि गट ब गट अ मध्ये झाडाचं मूल फुलाच्या पाकल्यांचे विविध रंग गाणे गात फुलांभोवती फिरणारे कोण अंचवता फुलाला भेटायला येणारे गडब मध्ये उत्तरे अशी दिलेले फुलपाकडे भुंगे फुल आणि अंगावरील रंगीत कपडे चला तुम्ही सांगा बघू उत्तरे काय येतील आधी तुम्ही सांगा नंतर मी तुम्हाला सांगेन की उत्तर काय येईल झाडाचं मूल कुणी स्वतःला झाडाचं मूल म्हणले फुलांच्या पाकल्यांच विविध रंग म्हणजेच फुलाने आपले रंग आपले पाक पाकल्यांना काय म्हटले आहे गाणे गात फुलांभोवती कोण आहे चला उत्तर आली झाडाचं मूल म्हणजेच मुलांना फूल आणि फुलांच्या पाकल्यांच विविध रंग म्हणजे फुलाच्या अंगावरील रंगीत कपडे आणि तीन गाणे गात फुलांभोवती फिरणारे कोण भुंगे आणि चौथा फुलाला भेटायला येणारे फुलपाखरे फुलांनी म्हटले होते ना कवितामध्ये फुलपाखरे मला भेटायला येतात आणि भवती भुंगे गाणे गातात तर गाणे गाणारे कोण भुंगे आणि फुलाला भेटायला येणारे फुलपाखरे तर चला लिहून घेऊया आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन शेवटी सारख्या अक्षर असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या लिहा उदाहरण फूल मूल मुलांनो ह्यालाच म्हणतात इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स तर उत्तर आहे पहिली जोरी रंगीत संगीत दुसरी जोरी येतात गातात तिसरी खेळ वेळ आणि चौथी बसतो आणि हसतो एकदम सोप्प तुम्हाला लिहिण्यासाठीही आणि याद करण्यासाठीही एकदम सोप्प प्रश्न आहे हा तर चला लिहूया आणि पाठी करूया तर मुलांनो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया लवकरच लवकर आपण पुढच्या व्हिडिओत एक नवीन टॉपिक आणि प्रश्न उत्तर स्पष्टीकरण आणि कविता तालासुरात घेऊन आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत आमच्या चॅनलवर तर या सर्व गोष्टीसाठी आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा